स्वरगंगा अर्थात गंगूबाई हनगल लेखिका प्राध्यापिका डॉक्टर संध्या देशपांडे स्वरगंगा गंगूबाई हनगल प्राध्यापिका डॉक्टर संध्या वेंकटेश देशपांडे, जन्म एकोनीसें अठावन राणी देवी महाविद्यालय बेळगावमधून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन भूमिका आणि लेखन कार्य नाट्यांकूर या संस्थेची स्थापना अजन्मा आखरीत अकल्पित वॉज आय रॉंग या एकांकिका अश्वदा ही कादंबरी अंतस्त हे नाटक मानवतावादी बसवन्ना हे अनुवादित पुस्तक आणि अर्थातच गंगूबाई हानगल यांच्यावर आधारित स्वरगंगा हे चरित्र असे त्यांचे लेखनकार्य आहे अंतस्त या नाटकास रत्नागिरीच्या श्रीरंग संस्थेचा लेखन पुरस्कार क्रूब निकुंभ पुरस्कार गोम कुलकर्णी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत पाठाचे मूल्य चिकाटी व ध्येयनिष्ठा प्रकार व्यक्तिचित्र संदर्भग्रंथ स्वरगंगा गंगूबाईंचा जन्म पाच मार्च एकोणीसशे तेरा या दिवशी धारवाड येथील शुक्रवार पेठेतल्या राहत्या घरी झाला तो शिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला म्हणून त्यांचं नाव गंगू असं ठेवण्यात आलं गंगूबाईंच्या आईचे नाव होते अंबाबाई स्वरांचा पहिला संस्कार गंगूबाईंवर घडविला तो अंबाबाईंनीच त्या स्वतः उत्तम कर्नाटकी संगीत गात अनेक लग्न समारंभामधूनसुद्धा त्यांच्या गाण्याचे जलसे होत असत किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खा यांनीही अंबाबाईचं गाणं ऐकलं व त्यांना दादही दिली होती एकदा ते आले असताना गंगूबाई अंबाबाईंच्या जवळ बसल्या होत्या तू ही गातेस वाटतं त्यांनी गंगूबाईंना विचारलं गंगूबाईंनी मान हलवली मग मा गा बघू काहीतरी खा साहेब म्हणाले गंगूबाईंनी लगेच त्यांना एक पद म्हणून दाखविलं एवढ्याशा नाजूक मुलीचा तो आवाज आणि ढंग पाहून खासाहेब उद्गारले बहुत अच्छा बेठी अब खूप खाना और बहुत गाना गंगूबाईंना वयाच्या सातव्या वर्षी धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयात दाखल करण्यात आले गंगूबाईंनी देशप्रेमाचे धडे येथेच गिरविले बेंद्रे मास्तर मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते ते स्वतः उत्तम कवी आणि संगीताचे जाणकार होते लहानपणी बेंद्रे मास्तरांची शबाशकी आणि प्रेमाची थाप पाठीवर पडली म्हणजे गंगूबाईंना प्रोत्साहित झाल्यासारखे वाटे या राष्ट्रीय विद्यालयातच गंगूबाईंनी टिळकांना पहिल्यांदा पाहिले होते राष्ट्रीय शाळेत वंदे मातरम आणि भारतमातेचे वर्णन असणारी प्रार्थना असे सरकारी शाळेत किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचा गौरव असणारी गाणी म्हटली जात सरकारी शाळेतील प्रार्थना गंगूबाईंना आवडत नसे पण आपल्या शाळेतील प्रार्थना मात्र त्या मनापासून गात ती प्रार्थना म्हणजे वंदे मातरम हे गीत होय बेळगावचे काँग्रेस अधिवेशन एकोणीसशे चोवीस साली झाले गंगूबाईंच्या बालपणातील ही महत्त्वाची आठवण महात्मा गांधी या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते या अधिवेशनात गंगूबाई व त्यांच्या सहकाऱ्याने स्वागतगीत गायले स्वागतगीत शिकविण्यासाठी मैसूरहून खास संगीत मास्तर आणण्यात आले होते अधिवेशनात महात्मा गांधी पंडित नेहरू मोहम्मद अली जिना गंगाधरराव देशपांडे व्यासपीठावर बसले होते अधिवेशनाच्या वेळी गंगूबाईंच्या मनात आपल्या जातीवरून आपला अपमान होईल अशी भीती सतत त्यांच्या मनात निर्माण झाली होती गंगूबाईंची जात गंगामत म्हणजेच कोळी किंवा नावाडी होती परंतु अशी कोणतीही घटना तिथे घडली नाही उलट स्वागतगीत चांगले झाल्याबद्दल महात्मा गांधीजींनी गंगूबाईंना शबाशकी दिली हुबळीला असताना गंगूबाईंनी कृष्णाचार्य हुलगुर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले लहानपणी त्यांचा आवाज अतिशय पातळ नाजूक आणि बारीक होता परंतु घशाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि या शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज पुरुषी झाला पण ही दैवी देणगी समजून त्या जिद्दीने रियाज करीत राहिल्या पुढे कुंदगुळ येथे सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली गंगूबाईंनी किराणा घराण्याचे संगीत पहिल्यांदा सवाई गंधर्वांच्याकडून ऐकले कुंदगोळात भीमसेन जोशी गंगूबाईंच्याबरोबर संगीताचे शिक्षण घेत असत खर्ज रियाजाची सवय गंगूबाईंना त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांनी लावली सवाई गंधर्वांचा मुलगा आजारी व मतिमंद होता त्या मुलाच्या उपचारासाठी सवाई गंधर्व हुबळीत येऊन राहिले हुबळीत सवाई गंधर्वांना राहण्यासाठी गंगूबाई हानगल यांनी खोल्या दिल्या होत्या आपले गुरुजी व शारदांबेच्या आशीर्वादामुळे आपले गाणे जगभर पसरले आहे अशी गंगूबाईंची भावना होती शृंगेरीचे शंकराचार्य आपले स्वामी गुरुजी आहेत असे गंगूबाईंच्या आईने सांगितले गंगूबाईंना शृंगेरी सेऊन गाण्याचा कार्यक्रम करण्यास शंकराचार्यांनी सांगितले आणि शृंगेरी मठात गाणे गायल्याबद्दल शंकराचार्यांनी त्यांना शारदांबेच्या अंगावरील वस्त्र दिले होते गंगूबाईंनी भावगीते भक्तिगीते गायली नाहीत मी जे गाते ते भक्तिभावाने गाते असे त्या म्हणत स्त्रियांच्या गाण्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली मामा वरेरकरांच्या विजयाचे लग्न या चित्रपटात त्यांनी भूमिका केली पण ते विश्व त्यांना आवडले नाही संगीत हाच त्यांचा श्वास होता आणि तोच त्यांचा ध्यास होता नेपाळ पाकिस्तान अमेरिका कॅनडा फ्रान्स जर्मनी अशा विविध देशात त्यांनी किराणा घराण्याची श्रीमंती पोचविली पद्मविभूषण पद्मभूषण तानसेन पुरस्कार केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार रत्न कर्नाटक भूषण गोदावरी पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले सहा विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरविले संगीत सरस्वती संगीत सम्राज्ञी भारतीय कंठ अशा उपाधींनी त्यांना सन्मानित करण्यात आले एकवीस जुलै दोन हजार नऊ सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही स्वरगंगा पंचत्वात विलीन झाली मृत्यूनंतर त्यांनी नेत्रदान केले मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प त्यांनी पूर्वीच केला होता मातृऋण गुरुऋण आणि समाज या साऱ्यातून त्या मुक्त झाल्या युगायुगातून असा एखादाच जीव जन्माला येतो आभाळा एवढा स्वरगंगा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा या व्हिडिओची संकल्पना व निर्मिती होती रंजित चौगुले सहशिक्षक सरकारी सरदारसा हायस्कूल बेळगाव यांची धन्यवाद